अजित पवार धडाडीचे कार्यकर्ते आहेत, ते बहुमताच्या बाजूने आल्यास राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलंय. रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा भुवया उंचावल्यात. अजित पवारांची बदनामी महाविकास आघाडीतील नेतेच जाणीवपूर्वक करतायत असा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांच्या जीवनावर, त्यांच्या भूमिकेवर आणि कामावर स्वपक्षीयांकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे असा आरोपही बावनकुळेंनी केलाय. उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत जळगावमध्ये दाखल झाले आहेत. उद्या रविवारी उद्धव ठाकरेंची पाचोरामध्ये जाहीर सभा होणार आहे आणि त्यासाठी राऊत जळगावात गेले असता गुलाबराव पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान कार्यकर्त्यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा आणि मुळशी विभागातील उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदरे यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. चांदरे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि हजारो शिवसैनिकांनी मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केलाय. बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि यात ते आपल्या वडिलांच्या अंगावर धावून जात असल्याचं दिसतंय. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या विरोधात धक्काबुक्कीचा आरोप केला होता, तसंच पोलिसात तक्रारही केली होती आणि त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर हा व्हिडिओ समोर येतोय. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. तसंच मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी नवा आयोग स्थापन करून सखोल सर्वे करणार अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कायदेतज्ञ आणि मंत्रिमंडळाच्या उपसमितीसोबत झालेल्या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत अनेक पर्यायांवर विचार करण्यात आलाय. छत्रपतींचा विचार म्हणजे